Oh,
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेल, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते शिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ, सेवेकरता निवडलेला अभंग, संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची एकनिष्ठ टाळकरी, एकेकाळची विरोधक मात्र अनुभव आल्यानंतर एकनिष्ठ झालेली टाळकरी, संत श्री रामेश्वर भट्ट महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा अत्यंत गोड असा अभंग असून, या अभंगातून रामेश्वर भट्ट महाराज तुम्हा मला तुकाराम महाराजांचा महिमा महिम्याच्या अंगाने परिचय करून देत आहेत. विठ्ठला परम पावन जगद्गुरु श्री तुकोबाराय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन यांच्या गोड आणि सुंदर अशा उपस्थितीमध्ये सर्व वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांच्या सानिध्यात आपल्या या कुरुंदा गावात संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य भक्ती उत्सव आणि त्या भक्ती उत्सवाचं निमित्त आमचे परमार्थिक स्नेही हरिभक्तिपरायण श्री दत्ता महाराज यांनी आपल्या जीवनात अथक प्रयत्नातून साकारलेलं या ठिकाणी हे मंदिर, त्या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्या निमित्ताने या भव्य उत्सवाचं आयोजन आहे आणि या उत्सवातील ही चिंतन सेवा माझ्या वाट्याला आदरणीय महाराजाच्याच आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर महाराजांची माझी कदाचित ही पहिली किंवा दुसरी भेट असावी, एवढा घनिष्ठ परिचय महाराजांचा माझा काही नव्हता. पण महाराजांनी जेव्हा मला फोन केला आणि फोन करून जेव्हा त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला, त्या परिचयावरून त्या जीवनाकडे मी आकृष्ट झालो आणि त्यांच्या प्रेमाच्या आदराच्या आग्रहाच्या आमंत्रणाला मान देऊन आज मी उपस्थित आहे. आज आपण चिंतनात अभंग त्याच अनुषंगाने निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांचं मंदिर आपल्या समोर आहे त्याच मूर्तीचा काहीतरी महिमा कळावा या उद्देशातून या अभंगाची निवड आहे. आपली संस्कृती देव मानणारी संस्कृती आहे. या जगात असे काही संप्रदाय आहेत, असे काही धर्म आहेत, असे काही पंथ आहेत ते देव मानायलाच तयार नाही. मला जास्त विस्तार नाही करायचा, पण देव मानतच नाही, पण आपली संस्कृती देव मानणारी आहे. अशा जगात काही संस्कृती आहेत ते देव मानतात पण देवाला रूप मानत नाहीत, ते देवाला आकार मानत नाहीत. देव आहे मात्र आकाशात कुठंतरी आहे, त्याची मूर्ती मानत नाहीत. यामध्ये समाजात बोलायचं तर मुस्लिम समाज मूर्ती मानत नाही आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वमीमांसक हे देवाचं रूप मानत नाही. पण निदान मीमांसकामध्ये वेदातली ती तो श्लोक ती रुची जी काही श्रुती आहे त्या श्रुतीला देवाचं रूप मानतात. म्हणजे ज्या चरणामध्ये इंद्राचं वर्णन आहे ती श्रुती म्हणजेच काय आहे, देवाचं रूप आहे. या अनुषंगाने तुकाराम महाराजाचं प्रमाण सांगायचं ठरलं तर तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दच काय आहे, देव आहे असं त्यांचं मत आहे. पण चला, आपली संस्कृती देव मानते, देवाला आकार मानते आणि आकार मानूनही त्या देवाचे आपल्याकडे चार रूप आहेत. एक निर्गुण निराकार तत्व आहे, एक सगुण निराकार ज्याला शबल ब्रह्म म्हटलं जातं, एक सगुण साकार आहे रामकृष्णादी अवतार, आणि चौथा प्रकार आहे त्याला आर्च विग्रह म्हटलं जातं ज्याला आपण मूर्ती असं म्हणतो. निर्गुण निराकार ज्याला नाव नाही रूप नाही काही नाही तोच परमात्मा एकोहम बहुस्यम असा संकल्प करतो आणि सृष्टी निर्मिती करता प्रकृतीम स्वाम वष्टभ्य विष्णुजामी पुनः पुनः म्हणजे प्रकृतीचा अंगीकार करतो ज्याला ईश्वर म्हटलं जातं जो सगुण निराकार आहे. आणि तोच परमात्मा दोन तीन कारणे आहेत,
भक्ताची आवड आहे म्हणून, सूर कार्य करायचं आहे म्हणून, पहिला होता तसाच राहू द्या आवाज, एवढ्या लोकांना पुरतो एवढा आवाज, व कानठळ्या बसण्यासारखा आवाज नको. भक्ताच्या इच्छेकरता परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय, तो जेव्हा दशरथाच्या पोटी येतो तो राम होतो, वसुदेवाच्या पोटी येतो तेव्हा तो कृष्ण होतो, अत्रीच्या पोटी येतो तेव्हा तो दत्तात्रय होतो, काय देहूत कर्दमाच्या पोटी येतो तेव्हा तो कपिल होतो, असे देवाचे सगुण साकार विग्रह आहेत, सगुण साकार रूप आहे. आणि चौथं रूप आहे त्याचा आर्च विग्रह. जो परमात्मा अवतार संपला की येथे नाही उरू आले अवतार, जेव्हा परमात्मा स्वधामाला जातो तेव्हा भक्ताच्या इच्छेकरता भक्तांना सेवेकरता सुलभ व्हावा याकरता त्याची मूर्ती तयार केली जाते, आणि मग त्याचा त्याला आर्च विग्रह हा चौथा प्रकार मानला गेला. आपल्याकडे ती मूर्ती केली जाते. त्या 5-7 प्रकारच्या मूर्त्या श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये आलेल्या आहेत. देवाच्या मूर्तीचे भिन्न भिन्न रूप आले. एक शैली आहे, एक धातुमयी आहे, एक दारुमयी आहे, एक लेख्य आहे, एक लेप्य आहे. एक एका वाक्यात सांगतो. लेप्य म्हणजे देवाच्या गळ्यातला हार आणायचा आणि त्याला शेंदूर लावून लावून लेपून लेपून जी मूर्ती केली जाते त्याला लेप्य म्हणतात. आपल्याकडे प्रामुख्याने देवी मोसोबा अशा ज्या मूर्त्या असतात, आधी दगड असतो आणि त्याला शेंद्राचे लेप देऊन 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 आकार दिला जातो, त्याला कोणती मूर्ती म्हणतात? लेप्या. एक लेख्या. लेख्या काय असते? हे श्री यंत्र आहे, हे गणेश यंत्र आहे, अशा आडव्या तिडव्या रेषा असतात, पण त्या रेषांना विशिष्ट देवाचा विग्रह मानला जातो, ह्या लेख्या आहेत. एक प्रतिमा आहे ती शेवटी मानू प्रतिमा चाला. एक आहे दारुमयी. दारू म्हणजे ती दारू नाही, ध्यानात ठेवा. संस्कृतामध्ये लाकडाला दारू म्हटलं जातं. संस्कृतामध्ये लाकडाला काय म्हटलं जातं? दारू. म्हणजे दारुमयी मूर्ती म्हणजे लाकडाची केली गेलेली मूर्ती. अनेक ठिकाणी तशा मूर्त्या आहेत. आणि प्रामुख्यानं जर सांगायची ठरली तर जगन्नाथपुरीची मूर्ती कशी आहे? दारुमयी आहे. म्हणजे ती कशाची बाबा? लाकडाची, दारुमयी. त्यानंतर धातुमयी मूर्ती असते. धातूमध्ये उत्तम मध्यम कनिष्ठ असे 3 धातू आहेत. तांब पितळाची मूर्ती कनिष्ठ, चांदीची मध्यम आणि सोन्याची उत्तम, अशा 3 प्रकारच्या मूर्ती असतात. कनिष्ठ धातूची मूर्ती एका पिढीनंतर बदलावी असं विधान आहे. आपल्याकडे पहा, लग्नामध्ये गणपती आणि रंगण देण्याची काय आहे? पद्धत आहे. सुनाचा रंगणात आणि गणपती आला की सासूने आपला विसर्जित केला पाहिजे, तसं बरंच विसर्जित केला पाहिजे. एकदा सून आली की आपलं थोडं डालूनच ठेवलं पाहिजे. पण मी मूर्तीचं सांगतोय सध्या, एका पिढीनंतर. त्यानंतर चांदीची मूर्ती, जोपर्यंत ती मूर्ती भंगत नाही तोपर्यंत वापरायला त्याची काय आहे? परवानगी आहे. आपल्याकडे टाक असतात बघा चांदीची, आणि मग ते भंगले की मग त्याचं काय केलं जातं? विसर्जन केलं जातं. आणि उत्तम आहे सोन्याची. ती मूर्ती मात्र तिला काहीच दोष नाही आणि तिचं कधीच विसर्जन करायचं नसतं. मग त्या मूर्तीच्या पूजेचा कंटाळा आला तर काय करायचं असतं? माझ्यासारखा सज्जन बघायचं आणि त्याला दान करायची असते. याचा अर्थ ज्याला पूजेची आवड आहे त्याला ती काय करायची असते? द्यायची असते. एवढं त्यामध्ये काय आहे तात्पर्य आहे. ही धातुमयी मूर्ती झाली. नंतर शैली मूर्ती असते. शैली म्हणजे दगडांची केलेली मूर्ती. बघा, त्याच्यातही हिरेची 1 नंबर. हिरेच्या सुद्धा मूर्ती आहेत. मुंबईमध्ये जर तुम्ही लालबागचा गणपती बघायला आलात तर लालबागच्या तिथे हिऱ्याचा काय आहे? गणपती. प्युअर हिऱ्याचा गणपती आहे. तो एक दगडच आहे. आम्हाला वाटत नाही तो भाग निराळा, पण हिरा सुद्धा काय काका? एक दगडाची जातच आहे हिरा सुद्धा, दगड. आणि मग भिन्न भिन्न आपल्या परिणती दगड केले जातात. त्यातही आपल्याकडे 4 नद्यातले 4 दगड ते फार विशेष मानले गेले. गंडकीतला प्रत्येक दगड हा विष्णू रूप मानला गेला. त्याला एरवी आता ही मूर्ती आणली, आता महाराजांनी जयपूरहून ही मूर्ती आणली. आणल्यानंतर माफी मागून बोलतो, तो दगडच होता. जेव्हा ब्राह्मण मंडळीने मंत्र केले, प्राण प्रतिष्ठित केले, आता ती मूर्ती झाली. पण आतापर्यंत त्याच्या आधी काय होता? तो एक प्रकारचा दगड होता. आता मात्र याला दगड म्हणायचं नाही. साहो नीटाकी गाये Oh,
आधी दगड होता त्याने पाषाणाचे टाकीचे घाव सहन केले, त्याला मूर्तिरूप आलं, नंतर मंत्र म्हटले आणि आता ती काय झाली, देव झाला तो। आता त्याला दगड म्हणायचं नाही। आणि आता जर या मूर्तीला कोणी दगड म्हणत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला कुत्र म्हणायचं। आणि तो नुसता कुत्र नाही, काळ्या तोंडाचं कुत्र आहे। जो या मूर्तीला आता दगड म्हणेल तो नुसता दग कुत्रा नाहीये, तो कसा आहे, काळ्या तोंडाचा कुत्रा। एक तर कुत्रा निषिद्ध, काळ्या तोंडाचा तर जास्त निषिद्ध आहे। प्रमाण आहे, सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा। विठ्ठला आता नाही, आता ती काय झाली, प्राण प्रतिष्ठेतून मूर्ती झाली। पण आपल्याला या मूर्तीमध्ये प्राण आणावे लागतात। पण गंडकीतला कोणताही दगड उचला त्याच्यात प्राण आणावे लागत नाही, ती विष्णुरूप आहे। अजून सांगतो, नर्मदेतला कोणताही दगड उचला तो शिवरूप आहे। नर्मदेतला कोणताही दगड त्याची प्राण प्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही, तो देवरूप आहे। कोण आहे, गणेश रूप, आपलं शिवरूप आहे। देव नदी आहे, त्याच्यात दोन वाद आहेत। औरंगाबाद पासून जाते तिला एक देवनदी म्हणतात, आणि तिकडेच गुजरातमध्ये एक नदी सापडते, तिचं नाव देवनदी आहे। त्या देवनदीतला प्रत्येक दगड हा गणपती रूप आहे। असं आहे, ते भिन्न भिन्न आहे। असो, सांगण्याचं तात्पर्य ही शैली मूर्ती, आता ती मूर्ती इथे आलेली आहे, आता ती मूर्ती देव झालेली आहे। पुन्हा त्या देवाचे दोन रूप आहेत, कधी तो द्वैव माया विशिष्ट होतो, म्हणजे माया उपाधी लागते त्या परमतत्वाला, तेव्हा तो देव असतो। आणि त्याच तत्वाला जेव्हा करुणा उपाधी लागते तेव्हा ते संत असतात। आज आपल्या समोर जो विग्रह आहे, मला वाटतं देव आणि भक्त दोन्ही विग्रह आहेत। पाठीमागे रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आहे, आणि समोर जगद्गुरु तुकोबा राय आहेत। ह्या दोन्ही मूर्ती आहेत, दोन्ही मूर्ती आहेत। मग आज आपासून, आता मला वाटतं बीजेला स्थापना झाली ना बाबा, याची षष्टीला, नाथ षष्टीच्या दिवशी या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली। आता ह्याच्यात चेतनत्व आलेलं आहे, आता तो देव सुलभ झालेला आहे। सगळ्याला पंढरपूरला जाणं होत नाही, पण देव आता करून देत आलेला आहे। सगळ्याला देहूला जाणं होत नाही, आता तुकोबा कुठे आलेले आहेत, करून देत आलेले आहेत। खरं तर येणं एवढं सोपं नाही, पण आलेले आहेत। आता निळोबऱ्याचे दोन चरण ऐका, आपलं काय कर्तव्य आहे। नवता काळा गोरा खो जाना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैसी यासी भावना, पंच भौतिक न नेने पंच प्राणावो, नवता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्य कर्तृत्व हा कारणा वेगळा, येणे जाणे यासी नव्हते कोण्या काळा। जरा चरण बदलतो, तोची आला या करून द्याच्या राहुळाव। याला येणं नव्हतं जाणं नव्हतं, पण आता हा कुठे आला, करून द्याच्या राहुळाला आला। तो देहूला का आला, विश्वंभराच्या भावार्थाला पाहून आला। पंढरीत का आला, पुंडलिक रायाच्या भावार्थाला पाहून आला। आणि इथे का आला, तर दत्ता महाराजाच्या भावार्थाला पाहून तो इथे आलेला। आता इथे आला, तोची आला या करून द्याच्या, तिथं चरणे नंदाच्या राहुळाव, इथं आपण काय म्हणू, करून द्याच्या राहुळाव। आता आपलं काय कर्तव्य, ऐका निळो बराय काय म्हणतात, यासी जीवे भावे धरा घाला मिठ्या। आता तुम्ही हे करा, हे सख्यांनो ऐका, याला येणं नव्हतं जाणं नव्हतं, पण नंदाच्या रावळात आला ग, ऐका आता, याशी जीवे भावे धरा घाला मिठ्या, याला जीवा भावाने धरा, याला मिठी मारा, म्हणजे सर्व इंद्रियाचा विषय हा परमात्मा बनवा। याशी जीवे भावे धरा घाला मिठ्या, आयशा गवळणी बोलती, पण कोणत्या, गोरठ्या। गोरठ्या म्हणजे काय, गोऱ्या गवळणी असा अर्थ नाही करायचा, ज्यांचं हृदय निर्मळे अशा गवळणी। आयशा गवळणी त्या बोलती गोरठ्या, निळा मने अवघ्या मिळून लहान मोठ्या। याला कोणी कोणी मिठी मारायची, लहानानं माटायची मोठ्याने मारायची। इथं मिठी शब्दाचा अर्थ सेवा। या देवाची सेवा आता कोणी करायची, लहान्यानेही करायची आणि मोठ्यानेही करायची। हो, कारण परमार्थामध्ये वय पाहिलं जात नाही। 5 वर्षाचा ध्रुव बाळबी याची सेवा करू शकतो, 90 वर्षाचा आजामिल सुद्धा याची
सेवा करू शकतो. लहान मोठ्या, वयानं लहान मोठ्या सेवा करा, परिस्थितीनं लहान मोठ्या. गरीबालाही सेवा करता येईल आणि श्रीमंतालाही याची काय करता येईल, सेवा करता येईल. म्हणजे कशी, ज्याच्याजवळ धन आहे त्याने धन देऊन सेवा करावी, ज्याच्याजवळ धन नाही त्याने तन देऊन सेवा करावी, आणि ज्याच्याजवळ तन सुद्धा नाही इथं येण्यापुरतं त्यानं मनानं याची सेवा करावी. तन मन धन जी जमेल ती सेवा करावी. कोणाची? याची. हा, याची सेवा करायची. सगळ्यांनी याची जीवे भावे धरा घाला मिठ्या, आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या, निळा मने अवघ्या. सगळ्या मिळून घ्या, सगळ्यांनी सेवा करा. पुढचं चरण लय भारी, याची चुकती, याची सेवा ज्या चुकती त्या अभाग्या आणि करंट्या. ज्यांना याची सेवा घडत नाही त्या अभागी आहेत आणि त्या काय आहेत, करंट्या आहेत. पण आज ती मूर्ती इथे आलेली आहे, त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठित झालेली आहे. आता ते पाठीमागे साक्षात पांडुरंग परमात्मा आहे आणि समोर आज साक्षात तुकोबाराय आहेत. मग चला याची सेवा करायची, करायची सेवा. हो, सेवा करायची. पण आपल्याकडे शास्त्र सांगतं, परमात्मा क्रियेने प्रसन्न होतो का भावनेने प्रसन्न होतो? भावनेने. मी उपचारे कव नाही ना कळेगा, नव्या अध्यात भगवान म्हटले, येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. परमात्मा उपचारापेक्षा भाव पाहतो. फरक सांगतो, संसाराच्या क्षेत्रामध्ये भावाला किंमत नाही, तिथे वस्तूच पाहिजे. आणि परमार्थाच्या क्षेत्रात वस्तूला किंमत नाही, तिथे भावच पाहिजे. याला मी उदाहरण सांगत असतो. एक चित्रकलेचे शिक्षक होते आणि त्यांनी मुलाला पेपर प्रश्न दिला. चित्रकलेचे शिक्षक, पोरांनो काय, चालणारी रेल्वे काढा. प्रश्न काय होता? चालणारी रेल्वे काढा. एका पोराचं ड्रॉइंग एवढं खास नव्हतं चित्रकला. पोरग ढ होत म्हणून हुशार होत. माझा दावा आहे बरं, शिक्षक कोण कोण आहेत, ढ पोरच हुशार असतात. नंबरच्या पोरापेक्षा ढ पोरच हुशार असतात. फक्त अडचण एवढी असते, तिथे हुशारी अभ्यासात वापरत नाहीत एवढीच अडचण असते. नाही तुम्ही अजून पहा, जे नंबरच्या पोराला सुचणार नाही ते बाकावरच्या मागच्या पोरांना सुचत होत, तेच हुशार असतात. आणि त्या अभ्यासात हुशारी वापरत नाहीत ही अडचण असते. हे पोरगा ढ होता, त्याला काही रेल्वे काढता येत नव्हती पण हुशार होता. त्यानं काय केलं, एक डोंगर काढला. डोंगर काढणं तर सोपं आहे. त्यानं डोंगर काढला, त्याला एक छोटासा बोगदा काढला. कशाला? त्या डोंगराला. आणि तिथून अशा दोन रेषा ओढल्या पटरीच्या. आणि तिथं वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेली. प्रश्न काय होता, चालणारी रेल्वे काढा. तो म्हणला, गुरुजी रेल्वे चालूच आहे, सध्या कुठे गेलेली आहे, बोगद्यात गेलेली आहे. आता शेवटी गुरुजी ते गुरुजी, जरी आम्ही आता 5G पर्यंत आलो तरी शेवटी गुरुजी ते गुरुजी. गुरुजीने खाली वाक्य लिहिलं, बाळा रेल्वे बोगद्याच्या बाहेर येऊ दे, मगच मार्क देऊ. उदाहरण संपलं. आता पहा, मी व्यवहार सांगतोय तुम्हाला. व्यवहारात इथं रेल्वे आहे या भावनेला किंमत आहे का? नाही. तिथं काय पाहिजे? रेल्वेच पाहिजे. आम्ही संस्थेमध्ये असतानाची घटना सांगतो महाराज. आम्ही पहिल्या वर्षाला होतो आणि निकम बाबा होते तेव्हा. आम्हाला निकम बाबाचा पेपर म्हणजे संस्थे सगळ्या शिक्षकापेक्षा अवघड पेपर असायचा, अवघड. मग सगळ्यांना जमत नव्हतं. तुम्ही याच्यावर अंदाज लावा, माझा दुसरा नंबर होता तर मला 50 पैकी 30 मार्क होते. लक्षात येते माझं बोलणं? माझा काय होता, दुसरा नंबर, तर 50 पैकी किती मार्क होते, 30 मार्क होते. बाकी तुम्ही अंदाज लावून घ्या आता काय असेल ते. एका पोराला काहीच लिहिता येत नव्हतं. त्यानं काय केलं, पेन घेतला आणि उत्तरपत्रिका जेवढी होती आमचा पेपर होईपर्यंत त्याने सगळ्या उत्तरपत्रिकेमध्ये रामकृष्ण हरीत लिहून काढलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरं सांगा, कागदावर रामकृष्ण हरी लिहिणं चांगलं का वाईट? लवकर बोलायचं. किती बरोबर बोलले तुम्ही, है ना, चांगलं की नाही?
जेव्हा गुरुजीच्या हातात ते पेपर पडले त्याला शून्य मार्क दिले आमच्या गुरुजींनी. रामकृष्ण हरी कागदावर लिहिणं योग्य चांगलं म्हणून पे काय पेपर मध्ये लिहित बसायचं का ते नाही. क्षेत्र भिन्न भिन्न आहे. तिथे उत्तरच पाहिजे, तिथे वस्तूच पाहिजे, तिथे भावना नाही चालत. जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत देत असतात. जावाई खूप दिवसानं आला सासरवाडीला, पण सासून ठरवलंय जावायची खोडच मोडायची. जावायला भूक लागलेली, मामी मामी बरोबर ना, मला माहिती नाही बरं जास्त. सासूला काय म्हणतात मामी मॉम नाही ना बरं अजून इकडे मला तिकडे मॉम आलं का काय. मामी भूक लागली, मामीनं ताट ठेवलं त्याच्यात वाढलं पिटलं. म्हणले जावाय बापू ह्याला श्रीखंड समजा. जावायच्या शिवडी तळपायच्या मस्तकाला गेली, म्हणला एकतर एवढ्या दिवसानं आलो एवढा उपवासन पिटलं वाटलं त्यानं सहन केलं. नंतर बाजर भाकरी तरी गरम असाव का नाही, शिळे भाकर मोडली ठेवली. जावाय बापू याला पुरी समजा. आधी काय वाटलं पिटलं, आणि त्याला काय समजा श्रीखंड समजा. नंतर वाढली शिळे भाकर याला काय समजा पुरी समजा. जावायचा पारा चढकला जाऊन खान कनी एवढ्या जोरात सासूच्या घालत कमाले राव तुमची. खान कने एक सासूच्या मुस्काडा दिली ठेवून म्हणला सासूबाई ही मामानं मारली असं समजा. विठ्ठला समजा या शब्दाला व्यवहारात किंमत नाहीये. तिथं वस्तूच पाहिजे, तिथे भावना नाही. पिटल्यावर श्रीखंडाची भावना आहा चालत नाही. रेल्वे चालू आहे ही भावना चालत नाही. तिथे काय पाहिजे ती वस्तूच पाहिजे. आता परमार्थात या, परमार्थात वस्तू असो अथवा नसो भावना पाहिजे. कस याला उदाहरण पहा. आम्हाला शिवशंकराला व्हायला बेल जरी नाही मिळाला, आम्ही निर्गुडीचा पाला घेतला आणि फक्त प्रेमानं म्हटलो देवा हे सोन्याचा बेल आहे तरी चालत. तू का म्हणे ते भावची कारण सांगण्याचं तात्पर्य संसारात वस्तू लागते आणि परमार्थामध्ये भावना लागते. परमार्थात भावना निर्माण व्हावी लागते. मग ही भावना कोण्या बाजारात काय किलोनं भेटते माझं बोलणं लक्षात आलं. परमात्म्याविषयी प्रेम ही भावना कोण्या बाजारपेठेत कोणत्या दुकानात काय किलोनं भेटते नाही. ह्या वस्तू विकत भेटणाऱ्या नाहीत, ह्या निर्माण व्हाव्या लागतात. ह्या गोष्टी निर्माण व्हाव्या लागतात. ठीक आहे, भावना निर्माण व्हावी लागते. भावना निर्माण होते कधी? तर उत्तर ऐका, उत्तर ऐका. त्या वस्तूचा परिचय आणि त्या वस्तूचा महिमा कळाला की त्या वस्तूविषयी भावना वाढते. विठ्ठला विठ्ठल वस्तूचा परिचय झाला की मग त्याची काय सेवा काय वाढते भावना वाढते. तुमच्याकडे एक शब्द आहे का गोदडी, गोदड का गोदडी, गोदड हा हे गोदड गोदडी गोदड काय काय भागा म्हणतात लेपाट. तुम्ही पुणे परिसरात जर आले मावळ भाग आहे महाराज तिथे, तिथं गोदडीला काय म्हणतात माहितीये का दमकोंडी. तिकडे गोदडीला काय म्हणतात दमकोंडी. हिवाळ्याचे दिवस महाराज गेलो त्या खडकवासला परिसरामध्ये मी कीर्तनाला, एवढी थंडी वाजायला लागली. माझ्यासोबत एकच शॉल, तेव्हा गाडी नव्हती माझ्यासोबत, एसटीने प्रवास करायचो. थंडी वाजायला लागली, ती घरातली बाई म्हटली म्हणे महाराज एखादी दमकोंडी टाकू का अंगाव. म्हणलं दमकोंडी मग तिला टाकू, म्हणलं गोदडी खा, म्हणलं टाका टाका शॉलीच्या वरून टाका. आणि जेव्हा त्या बाईनं शॉलीच्या वरून ती गोदडी टाकली तेव्हा मला अर्थ कळायला हिला दमकोंडी का म्हणतात. महाराज तिकडच्या गोदड्या अशा दमच कोंडी देत. दमकोंडी गोदडी, गोदडी गोदडी म्हणजे काय. मी गोदडीची एक व्याख्या केली जाता महाराज, गोदडीची व्याख्या आहे.
जे कपडे घालायसारखे राहिले नाही, ऐका जे कपडे घालायसारखे राहिले नाही आणि जे कपडे फेकून देऊ वाटत नाही, बरोबर ना, घालायच्या लायकीचे राहिले नाही आणि फेकून तर देऊ वाटत नाही, त्याला गुंतवायची केलेली सोय म्हणजे गोधडी. विठ्ठला विठ्ठला, गोधडीला काय किंमत आहे? काय किंमत आहे गोधडीला? हो, पण पुण्यामध्ये स्वारगेटला जर तुम्ही उतरले तर राजा केळकर वस्तू संग्रहालय का जवळच आहे स्वारगेटला पुण्यात, त्या ठिकाणी एक गोधडी काचप म्हणून ठेवलेली आहे आणि ती गोधडी पाहिला 50 रुपये तिकीट आहे. अनेक वस्तू आहेत तिथे म्हणा, पण त्यात मला गोधडी सांगायची. ते केळकर वस्तू संग्रहालय जे आहे त्याचं तिकीट किती आहे? 50 रुपये. म्हणजे ते गोधडी जर पाहायची असेल तुम्हाला तर किती किंमत मोजावी लागते? 50 रुपये मोजावे लागतात. 50 रुपये गोधडी पाहायची, 50 रुपये द्यायची, काय विशेषत आहे? त्याच किंमत त्या गोधडीच्या खाली एका चौकटीत लिहिलेलं आहे म्हणून किंमत आहे. चौकटीत काय लिहिलेलं आहे? सदर गोधडी, भारतातील पहिली महिला डॉक्टर, डॉक्टर आनंदीबाई हिची गोधडी आहे. म्हणजे त्या गोधडीची 50 रुपये किंमत का वाढली? की गोधडी कोणाची आहे? आनंदीबाईची आहे म्हणून किंमत वाढली. वस्तूचं मूल्य, वस्तूची भावना, वस्तूचा परिचय झाला की त्याविषयी काय वाढत असते? भावना वाढत असते. मला वाटतं अजून एक उदाहरण देतो ना अभंगाकडे लवकर प्रवेश करतो. एक लहान पोरगा होता, सोन्याचं दुकान होतं, सोन्याच्या दुकानाच्या समोर ते पोरग पेन विकायला बसलं होतं. पेन 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 पेन, 5 6 10 4 3, 5 6 10 4 3, 5 6 10 4 3, असं पोरग काय विकू लागलं? पेन. एक माणूस आला, का रे कितीला दिला पेन? साहेब 5 6 10 4 3. पण माणसाला एवढी घाण सवय ना आपल्यासारख्या, एवढी घाण सवय, गरीबालाच पाडून मागते. 10 6 4 दे, 10 6 3 म्हणजे का लय महाग झाले, त्याला काय 10 6 4. पण माणसं असे, पण एक वाक्य आधी सांगतो मग सांगतो माणसाचा स्वभाव. माणसं असे महाराज, असे हो, एक लक्षात ठेवा, सगळं जग तुम्हाला लुटायला नाही बसलो, काही पोट भरायला बी बसले याचं भान ठेवलं पाहिजे माणसाने. सगळेच लुटायला बसले, काही पोट भरायलाही बसले. ही माणसं डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरला म्हणेल तितके देतात, वकिलाला, महाराजाला. म्हणेल तितके, विशिष्ट महाराज लोकाला म्हणतो मी, म्हणेल तेवढे. आणि काय त्या गरीबापाशीच पडतो कोणा स्टॉप? 10 6 3 म्हटलं की 10 6 4 दे, तो जर म्हणला 10 6 4, 10 6 5 दे, की नाही? माणसाचं बरं ह्याला उरपाट्या काळजायच्या, पण पाडून मागण्याच्या बाबतीत, एखाद्या वस्तूचं मूल्य कमी करण्याच्या बाबतीत बाया एवढं उरपाट्या काळजायचं कोणी नाही. आर आर आर, मला आलेला अनुभव सांगतो. पुण्याला मी नाशिकला होतो आणि जेल रोडला होतो. आमची आई म्हटली, अरे महाराज घरात चटया आणा आपल्याला बसायला, पाहुणे राहुणे आल्यावर. अशा सुंदर चटया दिसल्या मला त्या नाशिक रोडला, म्हणून मी तिथे थांबलो. म्हणलं का रे बाबा कितीला दिली चटई? तुम्हाला महाराजजी 200 रुपये को एक है. 200ला किती? एक. तेवढ्यात एक ऑटो रिक्षा आला तिथे आणि त्याच्यातून 2-3 बाया उतरल्या, भिन्न भिन्न वयाच्या आणि भिन्न भिन्न आकाराच्या. 2-3 बाया त्या रिक्षातून उतरल्या, तेवढ्यात त्याच्यात जी भैरवी होती थोडी किरवाने गप होते. त्याची बहिरी होती, ती म्हणजे का रे कितीला दिली चटई? तुम्हें माताजी 200 रुपये को एक है. 300 4 दे. झाशीच्या राणी नंतर हिच धाडस बाबा, बाकी कोणी धाडसच करू शकत नाही. एवढं पाडून मागायचं. ती पोरग म्हणायचं 5 6 10 4 3. लोक म्हणायचे 5 6 4 दे. ते पेनच विकला जात नव्हता, सावकार मोठा सज्जन होता. त्या पोराला जवळ बोलू, ए बाळा इकडे का रे तू शाळेत जात नाही? जातो ना सावकार, शाळेत गेला नाही
काय करावं सावकार, फी भरायला पैसेच नाहीत. म्हणजे आई वडिलाकडे मोठं गा दारिद्र्य. आणि ऐका सावकार वाक्य ऐकण्यासारखं, फीज भरावं एवढे माझ्या आई वडिलाची कुवत नाही आणि भीक मागून मला जगायचं नाही. भीक मागून मला जगाय काका मला पण विठ्ठला विठ्ठला आपल्याला भी भीक मागून नाही जगायचं. ऐका जगायचं नाही मग फिर विकत का नाही. सावकार 10-3 गेले तर कसे तरी मला 2-4 रुपये उरतात. तो लोक 4 मागतात. किती तुझी फी? म्हणे 5,000 रुपये. बरं बरं इकडे चाल बसा स्टूलवर. त्याला स्टूलवर बसवलं, त्याच्यातला एक पेन घेतला, तो थोडा मळवला आधी. आणि ज्या वेलवेटच्या मेहरबीमध्ये ब्रासलेट गंठण पाटल्या ठेवल्या जातात ना, त्याच्यात त्याने पेन ठेवला. कोणी? त्या सोनाराने. जिथे यायचं, सावकार हा पेन इथे कसं काय ठेवला तुम्ही? हा इथं ठेवला म्हणजे त्याला काय असेल ना. म्हटलं म्हणे काय विशेषता या पेनची? म्हणे हाच तो पेन आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लेखापुढी या पेननं झालेली आहे. म्हणलं लक्षात आलं तुमच्या? हाच तो पेन आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याची लेखापुढी या पेननं झाली. अरे बापरे तुमच्याकडे कसं काय आला? काय नाही गेल्या वर्षी लंडनला गेलो होतो त्याचा लिलाव चालला होता, आणला म्हणे मी. सावकार मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची आवड आहे. असते काय काय लोकांना संग्रहाची आवड असते. एवढा पेन मला द्याल का? माझ्या म्युझियमचं जरा वेट वाढल, त्यांची भाषा वजन वाढ. एवढा पेन द्याल का? इकडं पहा मी पेन देण्यासाठी आणलेला नाही. सावकार द्या राव इकडं पहा. आता तुम्ही म्हणता म्हणून मी तुम्हाला देतो पण मी काय फुकट देऊ शकत नाही. काय किंमत? मला लय किंमत नको. जेवढ्या किमतीत आलं तेवढ्या किमतीत. महाराज इंग्रजीमध्ये काय काय शब्द सायलेंट असतात आणि मराठीत काय काय वाक्याच्या वाक्य सायलेंट असतात. जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाता आणि जवान मुलीचे माय बाप म्हणतात आमची पोरगी म्हणजे गरीब गायच आहे, तेव्हा तिला शिंग आहेत हे वाक्य सायलेंट असत. तिला शिंग आहेत हे वाक्य काय असतं त्याच्यात? सायलेंट असत. काका माफी मागून बोलतो. जेव्हा एखादा दुकानदार म्हणतो ना फक्त तुम्हाला एवढ्या भावात बाकी कोणाला या भावात मी देत नाही, त्याच्यात एक वाक्य सायलेंट असत, मी तुम्हाला चुना लावलेला आहे. काका माफ करा बरं. इकडे पहा मी काय पेन विकण्याकरता आणला नाही पण तुम्हाला म्हणून देतो, आलेल्या किमती देतो जास्त नाही. काय किंमत आहे? म्हणे मी 25,000 हा पेन आणलाय. कितीला देतो म्हणे सावकार? लगेच त्याने खिशात हात घातला, गुलाबी 12 नोटा काढल्या आणि काळ्या 2 काढले. किती झाले? लगेच मोजून दिले. सावकार खान 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 मोजले, त्याला पेन दिला, तो उड्या मारत गेला. सावकार मोठा सज्जन होता. बाळ्या 1 वर्षाच्या फीची अडचण होती, चल 5 वर्षाची फी घे. पोरालाही आनंद झाला. पोरगा उड्या मारत गेला, दुकानदाराची जेवणाची वेळ झाली, तो निघून गेला. आणि सगळे निघून गेला, मी तिथं काय करू? मी तर निघून येतो आता काय. सर दृष्टांत संपला. लक्ष द्या आता माझ्या बोलण्याकडे. पेनची काय किंमत होती? 10-3 अंदाजे 3.25 रुपयाला 1. पण त्याच पेन बद्दल 25,000 मिळाले. त्या पेनचा भाव का वाढला? त्या पेनचा महिमा कळाल्यामुळे. त्या वस्तूचा महिमा कळाला कि त्याच्याविषयी काय वाढते? भावना वाढते. मग ऐका तुकाराम महाराजाविषयी जर आपल्याला भावना वाढवायची असेल तर तुकाराम महाराजाचा महिमाच कळावा लागेल. म्हणे अभंगाची निवड आहे. विठाला संतांना आली तर कधी द्यावा वाटेल ऐसा संतांचा महिमा. ऐसा I love you.
जीवनकाराच्या पाया पडायची पद्धत. पण काय काय लोकाला धावपळ जर होऊ लागली जय महाराज, तर लोक काय करत नाही, पाया पड न पडता निघून जातात. पण कदाचित दत्ता महाराजानं पुकारलं, आजच्या महाराजांच्या पायाला हात जर लावला, ज्यांना नातू नाही त्यांना नातू होतो, ज्यांचे खटले गुंतले त्यांचे खटले मोकळे होतात, अशी पावर आजच्या महाराजाच्या पायात आहे. तुम्हाला वाटेल का एक तरी बिना पाया पडायचं जाईल का? नशीब पाय तोडून येणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, वस्तूचा परिचय महिमा कळल्याशिवाय भावना वाढत नाही. परमार्थामध्ये वस्तूला किंमत नाही, त्याच्या भावनेला किंमत आहे. मग परमात्म्याशी भाव निर्माण व्हायचा असेल तर त्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. तुकोबराच्या संबंधानं बोलू. आता हा पूर्ण उत्सव आहे ना, पूर्ण तुकोबराच्या भोवती आहे, बरोबर की नाही? या उत्सवाचा नायक कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत. मग नियम असा आहे, ज्याच्या लग्नाला आलो त्याचंच गाणं गावं लागत तर आहेर चांगला भेटतो. है ना महाराज, खरे का नाही? ज्याच्या लग्नाला आलं त्याच काय गावं लागत असत? गाणं. नाही तर गणा पाटलाच्या लग्नाला आला आणि दत्ता पाटलाचं गाणं गावं लागलं, लाता बिस्त्या ढुंग नव. ज्याचं लग्न आहे त्याचंच गाणं गावं लागत. म्हण हा उत्सव पूर्ण तुकोबरायच्या भोवती, तुकोबरायमुळे म्हणून ते आपल्याला कळाले पाहिजे. मग त्या तुकोबरायचा परिचय या उत्सवात जय महाराजाच्या मुखातून चरित्राने होतोय. चरित्राच्या एक एक पैलू आता ऐकायला तुम्ही किती येतात हे मला माहित नाही, पण चरित्रातून जय महाराज काय करून देत आहे, त्या तुकोबांचा परिचय करून देतात. तसंच मला एक छोटासा परिचय करून द्यावा असा वाटला. परिचय तीन पद्धतीने, चरित्राने परिचय, लक्षणाने परिचय आणि महिमेने परिचय. याचाही विस्तार खूप होईल पण विस्तार जास्त करायचा नाही. पहिला चरित्राचा परिचय. तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? ऐका, लक्ष देऊन ऐका. का तुकोबऱ्याचं चरित्र ऐकायचं? का बरं तुकोबऱ्या चरित्राने समजावून घ्यायचे? ऐका, तुकोबऱ्याचं चरित्र काय करतं? तुकोबऱ्याचं चरित्र ऐकल्यानंतर संसार सुधारत नाही. गाथा वाचल्यानंतर संसार सुधारतो हे जर तुमच्या डोक्यात असेल तर आत्ता काढून टाका. गाथा वाचल्याने, ज्ञानेश्वरी वाचल्याने, तुकाराम महाराजाचं चरित्र ऐकल्याने, कीर्तनकार जर सोडले तर कोणाचा संसार सुधारत नाही. तुकोबऱ्याचं चरित्र ऐकल्याने संसार सुधारत नाही. पण पुढचं लय गोड वाक्य माझ्या गुरुजीचं, मला वाटतं तुम्ही जीवाचे कान करून ऐकावं एवढं वाक्य. तुकाराम महाराजाचं चरित्र संसार सुधारत नाही पण आहे त्या संसारात सुखी राहण्याचं सूत्र देत. तुम्ही आहे त्या परिस्थितीत सुखी कशी राहा? प्रत्येक वेळेला माणूस परिस्थितीवर मात करून सुखी होऊ शकत नाही महाराज. एक क्षण असा असतो तिथे मनालाच कुठंतरी समाधानाचं त्यानं मानावं लागत असत. जगात अशा काही गोष्टी आहेत, कल्पना करा, एखाद्याच्या घराचं तोंड पश्चिमेला, लोकेशनच तसं, सूर्य कुठून उगवतो? पूर्व कोणती बाबा? ही पूर्व आहे ना, माझ्या पाठीमागं पूर्व आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. आणि एकाचं घर कुठे? तोंड पश्चिमेला, पश्चिमेला तोंड आहे. आणि सकाळच्या उन्हापेक्षा उतरतो ऊन काय लागतं? जास्त लागतं. अस्ताला जाणारा सूर्य जास्त तापदायक असतो. अशी बरीचशी माणसं आहेत महाराज, अस्ताला जायला लागलीत पण लई ताप द्यायला लागली. हे अस्ताला जाणारे सूर्य कधी अस्ताला जातील याची वाट पाहू नये जग. विठाला विठाला अस्ताला जाणारा सूर्य जास्त ताप देतो. घटोत्कच मरता मरता हजार मारून जातो. विठाला विठाला मग याचं घराचं तोंड तर पश्चिमेला. आणि तो मावळ त्याच्या सूर्याचं उन्याच्या घरामध्ये यायचं आणि तो रोज भांडणं करायचा घरच्याशी. हा सूर्य का बरे कुठून उगवतो? इकडून का उगवत नाही? यानं काय इकडून उगवू नये? आपल्या घराला किती त्रास होतो? या म्हणण्याला अर्थ आहे का? तुमचं काय मत आहे? असा जर एखादा म्हणू लागला तर तुम्ही त्याला परभणीला न्याल का येरोड्याला न्याल? डेंटल कडे न्याल का मेंटल कडे न्याल?
अरे सूर्य इकडून का उगवत नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही. तस्मात अपरिहार्य अर्थ हे अपरिहार्य. मग शहाणपणा कशात आहे? शहाणपणा याच्यात आपल्या घराला पुढून नेट लावून घेणं याच्यात शहाणपणा. प्रत्येक वेळा परिस्थिती सुधरत नसते, तिथे काय करावी लागत असते तशी भावना करावी लागत असते. याला मी काय मी उदाहरण देत असतो. उदाहरण लय गोड आहे. भैया तुझं नाव काय रे? तुझं? हा आदित्य. वा अनिरुद्ध. भैया तुम्ही इकडे सारखा त्याचं दुसरं द्या थोडस. हा अनिरुद्ध. हा तेवढंच. तुझं नाव काय? तुझं तुझंच अनिरुद्ध. तुझं रे वरद. हा या अनिरुद्ध. हा ना आहे वरद. ही पोरं कोणाचीत मला माहिती आहे का? नाही. कारण बाबा मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो. ही कोणाची मला काही माहीत नाही. पण कल्पना करा, अनिरुद्ध श्रीमंत घरचा आहे आणि वरद गरीब घरचा आहे. अशी कल्पना करा. हे कोण्या घरचे मला माहीत नाही. एक उदाहरण पुरतं घ्या. अनिरुद्ध श्रीमंत घरचा आहे आणि वरद गरीब घरचा आहे. अनिरुद्ध तुमच्याकडे दिवाळी असते का रे? हा कायम शिमगाच दिवाळी असते. वरद दिवाळीला काय वाजवतात? फटाके वाजवतात. अनिरुद्ध फटाके वाजवत होता आणि वरद रडत होता. अनिरुद्ध फटाके वाजवत होता आणि वरद मात्र रडत होता. मी वरद जवळ घेऊन म्हणलं, वरद का रे रडतो? बघा ना महाराज, अनिरुद्ध फटाके वाजवतो. तू वाजव. फटाके नाही घरून आण. घरी नाही. विकत आण. पैसे नाही. मला वाटलं आपण पैसे द्या म्हणून मी खिशात हात घातला. तर माझा एक खिसा रिकामाच. कारण कीर्तन सुटलं नव्हतं. आता ऐका. आता मी वरदला परिस्थितीने सुखी करू शकतोय का? सुखी कर माझ्याकडे पैसेच नाही तर वरदला मी काय सुखी करेल? पण ऐका, विचारानं करू शकतो. म्हणजे वरद अनिरुद्ध काय करतो? फटाके वाजवतो. म्हणजे नेमका काय करतो? म्हणजे फटाका घेतो त्याची वात सोलतो. नक काय करतो? फटाका ठेवतो. नंतर काय करतो? पेटवतो. मग काय करतो? फटाका ठाम कनवासतो. मग मी वरदला विचारलं, अनिरुद्धनं फटाका लावल्यानंतर फटाका फुटतो. फटाका फुटल्यानंतर जेवढा आवाज अनिरुद्धला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? काय वरद, फटाका तू लाव अथवा त्यानं लाव, फटाका फुटल्यानंतर आवाज सारखाच येतो का कमी जास्त येतो? सारखाच येतो. मग मी वरदला सांगितलं, वरद तू एक कर, एक गोदड आण, त्याची चार पदरी घडी कर, ह्या वाट्यावर टाक आणि मांडी घालून बस, आणि फक्त डोक्यात तेवढ्या विचारान फटाके माझेच आहेत, अनिरुद्ध लावायला नोकर ठेवलाय. बघा कसं भांबत हसायला लागलेले. उदाहरण संपलं. इथे परिस्थितीच समाधान आहे का? विचारानं समाधान आहे. विचारानं समाधान. रिलायन्स कंपनी कंपनी ना, रिलायन्स कंपनी आपलीच आहे. अंबानीला चालवाय दिली. काय हरकत आहे म्हणायला? म्हणायला का हरकत? हरकत काय म्हणायला? याला म्हणतात परिस्थितीने सुखी होणं आणि विचारानं सुखी होणं. तुकाराम महाराजांचं चरित्र परिस्थितीने सुखी नाही करत पण विचारानं करत. अरे पोरग मेलं तरी पोर मेले बरे झाले हे तुकाराम महाराज चरित्र म्हणायला लावत. बरे झाले देवा निघाले दिवाळे हे तुकोबाराचं चरित्र म्हणायला लावत. मंबाजी बाबा काठ्याच्या काठीने मारतो, बरवे बरवे केले विठोबा बरवे हे तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणायला होत. छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवतो तर काय दिला ठेवा ही मस्ती तुकोबाराचं चरित्र देत. हे ध्यानात ठेवा. अशी उपयोगिता आहे या चरित्राची. चरित्रानं परिचय. दुसरा लक्षणाने परिचय. काय आहे तुकोबाराचं लक्षण? सच्चिदानंद मूर्ती पाय Bye.
कसे आहात? सद्रूप आहात, तुम्ही कसे आहात? चिद्रूप आहात, तुम्ही कसे आहात? आनंद रूप आहात. सद्रूप म्हणजे काय? वेदांतात सत शब्दाचं लक्षण केले, अभाव अप्रतियोगित्व सत्यत्व. जो कोण्याचा अभावाचा प्रतियोगी नाही त्याला काय म्हणतात? सत्य म्हणतात. चार प्रकारचे अभाव आहेत, प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंत अभाव. हे न्याय दर्शनातलं चिंतन आहे पण गोड आहे. प्रागाभाव म्हणजे काय? वस्तू निर्माण होण्यापूर्वी वस्तूचा जो अभाव आहे त्याला प्रागाभाव म्हणतात. घट आहे घट, मडकं म्हणतो सोपं जाईल. मडकं निर्माण व्हायच्या आधी होतं का? नाही. म्हणजे निर्माण व्हायच्या आधी त्याचा काय होता? अभाव होता. ह्याला म्हणतात प्रागाभाव. मडक आहे, काठीनं फोडलं, आता मडकं राहिलं का? नाही. म्हणजे आता मडक्याचा काय झाला? अभाव. पण तो कोणता आहे? प्रध्वंस झाल्यानंतरचा अभाव. ह्याला म्हणतात प्रध्वंस अभाव. आता दुसरं ऐका, अन्योन्य अभाव. त्याचे दोन पद्धतीने संगती आहे. एक संगती, यथा घटा पटो न भवती. घटत्वाच्या ठिकाणी पटत्वाचा अभाव आहे आणि पटत्वाच्या ठिकाणी घटत्वाचा अभाव आहे. म्हणजे वस्त्रात घट नाही आणि घटामध्ये वस्त्र नाही, ह्याला अन्योन्य अभाव म्हणतात. हे जर जड गेला असेल तर सोपं सांगतो. सोपं. आता तुमचं गाव कोणतं आहे महाराज? वरतळा. म्हणजे वरच्या तळात येतो तुम्ही, खालच्या तळात आली बरं झालं रे. महाराजाचं गाव कोणतं आहे? वरतळा. आता महाराजाचा भाव कुठे? करून द्यात. आता बाबा भाव कुठे? करून द्यात. आणि वरतळ्यात काय आता त्यांचा? अभाव आहे ना. आता त्यांचा तिथं काय आहे? अभाव आहे. इथे भाव आहे तर तिथं काय आहे? अभाव. ह्याला म्हणतात अन्योन्य अभाव. आणि चौथा असतो अत्यंत अभाव. मी एक लग्नाची पत्रिका वाचून दाखवतो. आज आमच्या इथे श्री हरी कृपे करून भीष्माचार्य यांची कन्या, हनुमंतराय यांचा मुलगा, या दोघांचा विवाह 32 डिसेंबर रोजी रात्री 14:30 आयोजित केलेला आहे. या लग्न मंडपाकरता सशाच्या शिंगाचा मंडप दिलेला आहे. या लग्न मंडपामध्ये चिंचाच्या पानाच्या पत्रवाळ्या आहेत. या लग्नाच्या मंडपात सगळा स्वयंपाक कासवीच्या तुपात केलेला आहे. अवेशातलं काय खरं? या लग्न मंडपामध्ये नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये घालण्याकरता आकाशाच्या फुलाची माळा आहे. हे सगळे अत्यंत अभावाचे काय आहेत? उदाहरण, भीष्माला मुलगीच नाही, हनुमंताला मुलगाच नाही. ते मकरध्वजे पण ते प्रकरण वेगळे. मुलगीच नाही, सशाला शिंगच नाही, वंधेला पुत्रच नाही. हे सगळे काय आहेत? अत्यंत अभावाची उदाहरण आहेत. पण हे चारही अभाव जिथे नाहीत त्याला म्हणतात सत. या सात चारही प्रकारचे अभाव नाही. चला तुकोबाराकडे लाव. अभंग सुटल न सुटल बाबा, मी सरळ सांगेन शेवटी. पण मी सांगतोय ते तुकोबा सांगणार शेवटपर्यंत. तुकोबाराचं सदत्व पहा आता. सदत्व, तुकोबाराला प्रागाभाव नाही. तुकोबारा जन्माला आले कनकाई आणि बोलोबाच्या पोटी, त्याच्या आधी तुकोबारा नव्हते असं नाही. मग तुकोबारा म्हणजे एक जन्माचे नाहीये. थाप टाका. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, उभा कीर्तने ऐकला होता मी. लय गोडी.
माझा आवाज नाही चालणार, मी मध्यमात म्हणतो. ऐका हो नाम याचा जन्म मोळस चित्ता. ऐका हो नाम याचा जन्म मोळस चित्ता. अवतार नामयाचा तेच तुकोबा. म्हणजे उत्पत्तीच्या पुरीचा अभाव आहे का तुकोबा राहिला? नाही. आता उत्पत्ती प्रध्वंस अभाव. तुकोबऱ्याचा नाश झाला की म्हणण्याकरता आमची जीभ धजतच नाही. मानव देह घेऊनी निजधामा गेले. हे लोक आहेत ना, काय काय म्हणतात तुकोबऱ्याचा खून झाला. हे लोक आहेत ना, हे चर्चेला बसायला तयार आहेत, चर्चेच्या नियमानं चर्चा करत नाहीत. ही अडचण आहे, म्हणून आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवू शकत नाही. त्यांनी चर्चेच्या नियमाने चर्चेला बसावं. चर्चेचा नियम काय माहिती का? सुरुवात प्रमाणानं करायची असते. तुम्ही पुरावा द्या, शाब्दिक आम्ही पुरावा देतो. त्याच्यात जर बसलं नाही, त्यात जर बसलं नाही, मग युक्तीने. आणि त्याच्यात बसलं नाही तर मग अनुभवाने. आता तिन्ही अंगानं त्यांचं खंडन करून दाखव. तुम्ही आमच्याकडे शेकड्यानं नाही म्हणा, पण 10 ते 5 प्रमाण आहेत की तो कोबरा वैकुंठाला गेले. म्हणे रामेश्वर सकाळापासूनी गेला तो विमानी बैसोनी. हा अहो जाऊ द्या हो, ते काय म्हणतात पुन्हा माहितीये का? हा तर मूळ कारस्थानी होता, ह्यानंच कट आकला होता. बरं, ह्याने कट आकला होता हे सोडून द्या. जयराम स्वामी, रामदास स्वामीचे गुरुबंधू, हे का आपल्या संप्रदायाचे आहेत का? त्यांची परंपरा वेगळी आहे महाराज, परंपरा वेगळी. त्या परंपरेतल्या जयराम स्वामीनं म्हटलंय, घट घेऊन गेला वाणी. हा वाणी घट घेऊन गेला आहे का नाही प्रमाण? मानव देह घेऊन निजधामा गेले प्रमाण. ते प्रमाणांना मानायला तयार नाही. बरं जाऊ द्या, युक्ती आहे आमच्याकडे. प्रमाणांनाही समाधान होत, आम्ही युक्ती सांगतो. तू कोबरा वैकुंठाला गेले. युक्ती काय? युक्ती म्हणजे दृष्टांत द्यावा लागतो. आमच्या उपनिषदामध्ये कथा आहे, नाचिकेत स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेलेले. नारद वैकुंठाला देह घेऊन जात होते. कितीतरी पुन्हा ह्यांचे सासरे, बळीरामदादाचे सासरे, आपल्या मुलीला घेऊन सत्यलोकात गेले. आणि तिथून जाऊन विचारलं की आपली पोरगी द्यायची कोणाला, तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं तर ते युग गेले. आता द्वापार आले, बळीरामदादाला तुझी पोरगी दे. तो देहानं गेला, देहानं आला. हे काय आहे? युक्ती आहे. अजून आमच्याकडे काय युक्ती आहे?
तुकाराम महाराजांचा निर्याण त्या काळात ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखा जाणता राजा शासन करत होता. कोण शासन करत होता? हा शिव छत्रपती राजन शासन करत होते. त्या राजाचं शासन होत जेव्हा लहानपणी एका राजाच्या पाटलाने कोणी राजाच्या पाटलाने एका बाईची छेड काढली तर त्यांनी चारी पाय तोडायला दोन्ही पाय दोन्ही हात तोडायला लावले. त्या राजाचं शासन. खोपडे नावाचा तात शिवाजी महाराजांचा एक जवळचा माणूस होता. तो फितूर झाला. कोण? खोपडे. खंडोजी खोपडे फितूर झाला. खंडोजी नाव काय दुसरं खोपडे काहीतरी नाव आहे खंडोजी खोपडे. हा 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 खंडोजी खोपडे याला काय झाला? फितूर झाला. खंडोजी खोपडे फितूर झाल्यावर जयदेव पाटलांनी त्याला परत आणलं आणि राजाला सांगितलं ह्याला सांभाळून घ्या, ह्याला सांभाळून घ्या. आणि तो रोज खोपडे यायचा आणि राजाला मुजरा घालायचा आणि तो दिसला की राजाला राग यायचा. कोणाला? शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज म्हटले, शिवाजी महाराज म्हटले हा माझ्यासमोर येतो की मला चीड येतो. त्यांनी सांगितलं सैन्यांना एखाद्याने गुन्हा केला त्याला जर सजा दिली नाही तर अराजकता मांडत असते. न्यायाशी राजा न करिता दंड. दंड जर दिला नाही तर अराजकता मांडली जाते. नवाब मलिकाचा जर राजीनामा घेतला नाही, मी त्या पक्षाचा नाही बरं मी सांगायला लागलो, कोण्याही पक्षातला माणूस असू द्या गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे, गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे. मग बीजेपीचा असो, शिवसेनेचा असो, आता राष्ट्रवादीचा असो, आपल्या त्या पक्षाची काही घेणं देणं नाही. चुलीत जाऊ द्या सगळे पक्ष. पक्ष चुलीत गेले ते चालतील, संविधान जिवंत राहिलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते सरकारे आएंगे और जाएंगे, ये तो चलता रहेगा लेकिन संविधान जीवित राहणार चाहिए, संविधान जगलं पाहिजे. असं जाऊ द्या, दंड दिला पाहिजे. शिपायाला सांगितलं ना खंडोजी खोपड्याचा एक हात आणि एक पाय तोडा म्हटलं. आणि जेव्हा जे खंडोजी खोपड्याचा एक हात आणि एक पाय तोडला ना काका ते जयदेव पाटील आले. ते राजे मी सांगितलं तरी तुम्ही याला शिक्षा दिली, ते चिडले. राजाने उत्तरले भारी दिलं जयदेव पाटला. त्या जयदेवांना सांगितलं तुम्ही शिफारस केली म्हणून एक पायने एक हात तोडला. लक्षात येते? तुम्ही शिफारस केलेली म्हणूनच एक हात एक पाय तोडला, नाही तर याच्या गुन्ह्याला मृत्यूदंडाशिवाय पर्याय नाही. असा राजा बारक्या बारक्या गोष्टीकडे लक्ष देत होता. जो राजा तुकाराम महाराजाला मानत होता आणि जर त्याच्या राज्य अनुशासन काळामध्ये जर तुकाराम महाराजाचा खून झाला ही जर वार्ता राजाच्या कानावर गेली असती तर राजाने चौकशी केली नसती, राजाने ठाव ठिकाणं पाहिला नसतं. बरं जाऊ द्या, ही त्यांना पटत नाही राहिलं. ते म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते तुम्ही पाहिले का? तुम्ही पाहिले का तुकाराम महाराजाला? महाराज वैकुंठाला गेले हे तुम्ही पाहिलं का? मला त्यांचा उलट, मला त्यांना उलट प्रश्न विचारायचा. तुकाराम महाराजाची हत्या झालेली तुम्ही पाहिली का? माझं बोलणं लक्षात येते? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं आम्ही पाहिलं नाही, पण तुकाराम महाराजांची हत्या झाली हे तुम्ही पाहिलंय का? नाही. मग बसा ना गप. विठ्ठला विठ्ठला अडचण एक आहे महाराज, सरळ ज्यांना समजून घ्यायचंय ना तो समजून घेऊ शकतो, पण ज्यांना समजून घ्यायचंच नाही त्यांना काही केल्या समजून सांगता येत नसतं. तुकोबाराचं प्रमाण आहे महाराज. नास्तिका द्यावया तोंड वेदाची गाडी बंड. जिथं वेद नास्तिका पुढे गप्प बसतो आम्हाला त्यांच्या पुढे गप्पच बसावं लागेल. पण आम्ही गप्प बसू पण आमचा विश्वास भंगू नाही देणार. बरं ठीक आहे, ते म्हणे तुम्ही लोकांमध्ये चुकीचा संदेश देताय. म्हणजे आम्ही चुकीचा देत नाही. या देशाचं संविधान सांगतं प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचाराचं स्वातंत्र्य आहे. आमच्या विचारानं ठरवलं ते वैकुंठाला गेले, तुमच्या विचाराचं ऐकण्याचं काय आमच्यावर बंधन नाही. का बंधन आहे तुमचं आमच्यावर? काय बंधन आहे? जसं तुम्ही बोलण्यास स्वतंत्र आहात तसे आम्ही नाहीत का बोलण्यास स्वतंत्र? आम्ही बी स्वतंत्र आहेत. तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहात, मग आम्ही का परतंत्र भारताचे परतंत्र नागरिक आहोत? आम्ही बी स्वतंत्र आहेत.
असो, जास्त वेळ गेला का आपल्या ह्याच्यात? हा, येत नाहीत ते, लय प्रयत्न झाले काय येत नाही. आणि ते मुळात एक आहे ना, चर्चेच्या नियमाने चर्चा करत नाही ना, ही अडचण. असो, तात्पर्य ऐका. वैकुंठाला गेले, तुकोबाराय संपले का? नाही. चरित्र येतं पुढं, वेळ संपली आपली. तुकोबाराय भागीरथी करता परत आले, संताजी जगनाडे करता परत आले. प्रध्वंसा अभाव नाही, प्रागाभाव नाही, प्रध्वंसा अभाव नाही. तुकाराम महाराजांनी एकाच वेळी दोन तीन ठिकाणी कीर्तन केले असे अनुभव आहेत. अन्योन्य अभाव नाही, आणि तुकोबाराय झालेच नाही हे म्हणण्याचं धाडसच कोणाचं नाही. पण अत्यंत अभाव नाही. सद्रूप आहेत, चिद्रूप आहेत, तुकोबाराय प्रकाश स्वरूप आहेत. आणि असं काही नाही महाराज, तुकाराम महाराजाला देणारे आत्ता त्रास देणारे असं समजू नका. त्या काळात ते खूप होते. तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन चालू, लोहगावच कीर्तन चालू, किती लोकांनी त्रास दिला. त्याच्यातली एक घटना अशी आहे, तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आणि त्या काळात काय लाईट नव्हते महाराज, हिलाळ होते. आणि त्या हिलाळ तेल टाकल्याशिवाय जळतात का? नाही. मग तेल घालायचं काम एकाकडे होत, हिलाळ आला हो. तेल घालायचं काम कोणाकडे होत? हिलाळ आला एकाकडे होत. तो हिलाळ घेऊन उभा राहिला, तेल टाकायचा. आणि तुकाराम महाराजाच्या कीर्तनात एवढा रंगून गेला, तो तेल टाकायचंच विसरला. आणि हिलाळ विजला, सगळा अंधार नाही ना झाला. तुकाराम महाराजाचा प्रकाश पडला, हे तुकोबाराचं चिदत्व आहे. सूर्याची हे परी तुका लोकी क्रीडा करी, सदत्व झालं चिदत्व. आणि आनंद रूपत्व तर बघायचं कामच नाही. एकच वाक्य सांगतो आणि 8 तास घेतो. महाराज, पिक्चर मधले गाणे असतात ना, हे रायटर कडून लिहून घेतली जातात महाराज. आणि त्या रायटरांना चांगली गाणी सुचावी याकरता डायरेक्टर चांगल्या चांगल्या ठिकाणी नेतो. कुलू मनाली, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा, काय राहिलो अजून? हा, आहेत अभ्यास माणसं भरपूर, काय अडचण नाही. अशा रम्य ठिकाणी काय केलं जातं? नेलं जात, त्यांना खायची सगळी सोय केली, स्वर्ग सुखात त्यांना नेलं जातं. आता ऐका माझ्याकडे, आणि त्यांना एवढ्या फॅसिलिटी का दिल्या जातात? त्यांना एखादं चांगलं काव्य सुचावं म्हणून. नाही ह्याला म्हणत चित्त महासुखी पहुडलिया चिवोची नये. असे माझे तुकोबा आनंद रूप आहेत, सच्चिदानंद मूर्ती. हा झाला लक्षणाने परिचय. आता तुकाराम महाराजाचा महिमा काय? त्यांचा शक्ती महिमा, त्यांचा स्वरूप महिमा आणि त्यांचा नाम महिमा आजच्या अभंगात आहे. त्यांचा स्वरूप महिमा काय आहे? तुका विष्णू नाही तुझा. त्यांचा शक्ती महिमा काय आहे? जडी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. आणि त्यांचा नाम महिमा काय आहे? अभंगाचं पहिलं. तुकाराम तुकाराम
यम घाबरतो, त्यांचं नाव ऐकलं की यम काय होतो, घाबरतो. का बरं घाबरतो? कारण ज्याला इंगा माहित असतो तो घाबरूनच राहत असतो. लय मोठी कथा आहे, पण मी थोडक्यात सांगतो. बैला जेव्हा भगवंताना अंधारातून मारलं ना, तेव्हा बळीनं प्रश्न विचारला रामाला, रामा तुम्ही जे मला अंधारातून मारलं लपून, हा बेस कमी करा म्हणून, तुम्ही मला जे लपून वालीला मारलं, तेव्हा वालीनं दोन प्रश्न विचारले देवाला. तुमचं वागणं परमार्थात तर बसलंच नाही, पण व्यवहारातही बसलं नाही. माणसाचं वागणं आहे ना, खरं तर परमार्थातच बसलं पाहिजे. नाही परमार्थात बसलं तर निदान व्यवहारात तरी बसलं पाहिजे. काय काय माणसाचा आचार एवढा कुचळ आहे, तो परमार्थात बसतच नाही आणि व्यवहारातही बसत नाही. माळकरी असून आपली क्रिया कशात बसली पाहिजे, परमार्थातच. आणि परमार्थात नाही बसली ना पाटील, निदान कशात बसली पाहिजे, व्यवहारात. ज्याच्या वागण्याला ना परमार्थाचा बेस आहे ना व्यवहाराचा बेस आहे, त्यांच्याकरता मला नव्यातला एक श्लोकच आठवतो, मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञान विचेतसा. तुमचं वागणं व्यवहारातही परमार्थात बसलं नाही, कारण परमार्थात म्हणावं तर सगळ्यावर सारखं प्रेम पाहिजे. मग बैरी मै बैरी सुग्रीव पियार राहू द्या म्हणे, व्यवहारातही बसलं नाही. म्हणे कसं बसलं नाही, तुमची अडचण काय? म्हणे माझी बायको रावणानं नेली. म्हणून तुम्ही मैत्री कोणाशी केली? म्हणे सुग्रीवाशी. तुमची अडचण काय? तुमची बायको रावणानं नेली. म्हणून मैत्री कोणाशी केली? सुग्रीवाशी. त्याला विचारा बरं त्याची बायको कुठे, कोणाला? सुग्रीवाला. अहो ज्याला आपल्या बायकोचं रक्षण नीट करता आलं नाही, ते दुसऱ्याची बायको काय शोधून दे. त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्याऐवजी जर माझ्याशी मैत्री केली असती, कोणाशी? वालीशी. आणि हे जर रावणाला कळालं असतं यांनी युती केली, अहो त्यानं उमेदवारच द्याला नसता. त्याला जर कळालं असतं माझ्याशी मैत्री केली, स्पीड पोस्टनं सीता पाठवून दिली असती. म्हणे का? कारण रावणाला माझा इंगा माहिती. कोणाला? रावणाला. ते काय झालं, एकदा रावण मन असा फिरू लागला, दोनच मिनिट असत, आणि पुढून नारद आले, नारायण नारायण नारायण. रावण म्हटला, नारदा म्हणे काय, ते विनयन चिपळ्या बाजूला ठेवा बरं जरा. कशाला? मला कुस्ती खेळायची हुकी आली म्हणला. कोणाला म्हणतो? नारदाला. नारद म्हणला, अरे बावळ्या, मी आतापर्यंत ऐकून होतो. काय पहलवानाचा मेंदू? ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणायचं, ते तुम्ही म्हणा. अरे कुठं महाराज लोकांसंग कुस्त्या खेळायच्या असत्यात का रे? म्हणे मग मी कोणासंग कुस्ती खेळू, मला हुकी आली. ते म्हणे सुताला जाय तिथं बली आहे आणि मृत्यू लोकात वाली आहे, ह्या दोघाला एकदा चितपट करून दाखव, तुझी रगत जिरल म्हणे कुस्तीची. रावण म्हणला, मृत्यू लोकातला वाली आपलाच आहे, तो गेला बलीकडं, बली खेळू लागला सोंगट्या. रावण आला, बस म्हणे रावणा, आणि त्या सोंगट्या खेळता खेळता वाली बलीची बायकोण ते दोघं सोंगट्या खेळत होते, आणि एक सोंगटी उडाली रावणाच्या पायाजवळ पडली. वाली म्हटला, बळी म्हटला, बळी जवळ कोणी सेवक नव्हता, रावणा तेवढी सोंगटी उचलून आण बरं इकडं. आणि रावण ती सोंगटी उचलायला गेला, तर रावणाला सोंगटीच उचलं ना. रावणानं त्रैराशिक मांडलं, ह्या वालीची बायको ज्या सोंगटी सोबत खेळती ती सोंगटी आपल्याला उचलं ना, हा वाली कवा ऐकायचा. डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा अर्ज मागं घेतलेला बरा.
रावण तिथून निघाला आणि आला कुठं, वालीकडे. आणि वालीशी जेव्हा कुस्ती खेळायला लागला तेव्हा वालीनं रावण चितपट केला. आणि असं सांगतात जुनी मंडळी, तो अंगदाच्या चांदव्याला रावण उलटा बांधला, 10 तोंडाचं बावलं. आणि अंगद जेव्हा तेव्हा धरणात नाही, रावणाच्या तोंडात जात होत. आणि वाली म्हटला, माझा इंगा रावणाला माहिती आहे. त्याला जर कळलं असतं वाली येतोय, सीता पाठवून दिली असती, युद्धाची गरज पडली नसती. संपला माझा दृष्टांत. एखादा इंगा कळाला की तो काय होत असतो, माणूस घाबरत असतो. तसा यमाला तुकाराम महाराजाचा इंगा कळालेला. जगा काळ काय आम्ही माता दिले पाय, हा इंगा कळालेला आहे म्हणून नाम घेता कापे यम. पण हा अर्थ परंपरेला कुठतरी दुखावतो, कारण यम सुद्धा भगवत भक्त आहे. एका हरिभक्तानं एका हरिभक्ताचं नाव ऐकल्यानंतर घाबरायची काय गरज आहे? म्हणून वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर दुसरा अर्थ करायचे. ते कापियमचा अर्थ घाबरणं या अर्थानं करत नव्हते महाराज. मग अष्टसात्विक भावामध्ये कापणं हा एक भाव आहे. कंठावरोध, रोमांच, स्वरभंग, वेपथू. म्हणजे तुकाराम महाराजाचं नाव ऐकल्या बरोबर त्या यमाला एवढं प्रेम भरतं, तो चळा 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 त्या प्रेमात कापतो, नाम घेता कापियम. हा परंपरेनं अर्थ. हा युट्यूबवर नाही सापडायचा, हे फेसबुकवर नाही सापडायचा, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा अर्थ तिथं नाही सापडायचा. ह्याला गुरुच्या चरणाजवळ घासावं लागल तेव्हा सापडल ध्यानात. कुठे मी सापडत असतो काय? ना तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम म्हणून धन्य तुकोबा समर्थ. आमचे तुकोबा काय आहेत? समर्थ आहेत. जेने केला पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? नाम साधनाचा धर्म पुरुषार्थ केला. धन परत पाठवलं, अर्थ पुरुषार्थ केला. एकांतातली स्त्री परत पाठवली, काम पुरुषार्थ केला. आणि मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ ठेवा म्हणून मोक्ष पुरुषार्थ सिद्ध केला. हे झाला आता नाम महिमा, शक्ती महिमा. जळी दगडासही तवया, तारियेल्या जैसा राया. ती सगळी जिम्मेदारी जय महाराजाकडे. ओ रामेश्वर भट्टांनी जेव्हा तुकोबराच्या वया बुडवल्या तर 14 दिवसात त्या दगडाला घेऊन वर आल्या. जळी दगडासहित वया, तारियेल्या जयशालाया. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. स्वरूप ममेका तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्ट म्हणतात, ए द्विजांनो, ए ब्राह्मणांनो, विद्वानांनो ऐका, केवळ जातीच्या निकषावर तुकोबरायचा छळ करू नका. जातीच्या निकषावर तुकोबरायला मानू नका. अरे तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी, हा तसा नाहीये. हा तुका म्हणजे साक्षात विष्णू आहे. आता तुकोबार आणि विष्णू कसे आहेत 2 मिनिटात सांगायचं, आणि कोरोनाची शपथ आपल्याला कीर्तन संपवायचं. 2 मिनिटं घेऊन अजून चालतील ना 2 मिनिटं. आता तुका विष्णू नाही दुजाही सिद्ध करायचं. विस्तार करायला वेळ नाही आपल्याकडे. यशोदेच्या दारात गोपिका दाराने घेऊन गेल्या, आणि यशोदा त्यांना नाही म्हणत होती. तुकोबाराची गवळणी गुरुजी लय गोड आहे. किती गवळणी आल्या? 7-5 गवळणी आली या मिळून यशोदे गाराने देती कैसे. आणि त्या यशोदेला जेव्हा खरं वाटत नाही तेव्हा यशोदा म्हणते, अग माझा पोरगा तुमच्या घरी येतो भाग्य माना. आणि का माझ्या पोराची ताकद आहे का काय आहे? जे ते लागे हात वाढते नवनी. म्हणजे तुकाराम महाराजाचा हात ज्या डेऱ्याला लागतो, आपलं माफ करा, कृष्णाचा हात ज्या डेऱ्याला लागतो त्याच्यातलं लोणी वाढत राहतं, कमी होत नाही. हे कोण आहे? विष्णू. आता तुकाकडे या. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. महिपती बाबाच्या आधाराने सांगता ना. महिपती बाबाने एक चरित्र सांगितलंय. एकदा तुकोबा बाजाराला निघाले. गलीती बाई म्हणली, ओ तुकोबा आमचं तेल आणून द्या. त्या बाईचं तेल तुकोबाने आणून दिलं. शॉर्टकट सांगतो. आणि त्या बाईच्या नवऱ्याच्या दुखू लागलं पोटात. उगा ऐका, त्याच्या काय दुखू लागलं? पोटात. पोटात का दुखू लागलं? डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे, खाण्यात काही कमी जास्त? म्हणे काय नाही, रात्री फक्त आमटी भात खाल्ला होता. वजन काही उचललं का? म्हणे नाही. मग तुमच्या पोटात का दुखायला लागलं? काय नाही म्हणे, शेजाऱ्याला 150 क्विंटल हळद झाली म्हणून दुखायला लागलं. एकरी किती होती मला माहित नाही, पण अंदाजे सांगायला लागलो मी. एकरी किती होती महाराज? झाड 35-40. पण ह्याला किती झाली?
50 क्विंटल झाली म्हणून माझ्या पोटात दुखायला लागलो म्हणजे लोकांच्या पोटात दुखायला काही लागत नाही म्हणे हे करा म्हणे तुम्ही हलकं हलकं खा दोन चार दिवस पोट राहून जाईल. हा घरी आला बायको म्हणजे काय करू जेव्हा डॉक्टरनं मला हलकं हलकं खायचं सांगितलंय म्हणला मला जड नाही खायचं. ती म्हणले बाई आता हलकं काय करू तो आता विज्ञानाचा शिक्षक त्याला घनतेचा नियम माहीत होता ज्या वस्तूची घनता जास्त असते ती वस्तू खाली राहते आणि ज्या वस्तूची घनता कमी असते ती वस्तू वर राहते. तो म्हणला बादलीवर पाणी आण बर तिने पाणी आणलं दगड आण बर एक आणला तो दगड टाकला पाण्यात तर दगड कुठे गेला बुडाला खाली. तुम्हाला इकडं पाय दगडची घनता जास्त आहे तो खाली बुडाला आणि पाणी हलकं असल्यामुळे वर राहिलं. मग हलकं काय पाणी मग ऐक म्हणे त्या पाण्यात जर तेल टाकलं त्या पाण्यामध्ये तेल टाकलं ते तेल कुठं राहतं वर पाणी कुठं राहतं खाली. मला हलकं काय ती म्हणली तेल पण त्या तेलात भजे सोडले भजे कुठे राहतात वर ते कुठे राहत खाली हलकं काय हा कर म्हणला मग ज्या बायला ते तेल आठवडाभर जायचं त्या बायला रोज तळण चालू तरी तिल संपना. ती म्हणली बाय कस काय झालं कस काय झालं आणि मग तिच्या लक्षात आलं हे तेल तुकोबाने आणलं. मग ऐका मंडळी ऐका ज्या डेऱ्याला कृष्णाचा हात लागतो त्याच्यातलं लोणी संपत नाही आणि माझ्या तुकोबाने ज्या बाटलीला हात लावला त्यातलं तेल संपत नाही मग का म्हणू नये तो का विष्णू नाही तुझा. हे वेगळे नाहीयेत सामर्थ्याने एक आहेत स्वरूपाने एक आहेत आणि असे धन्य तुकोबा कोण आहेत समर्थ आहेत आणि असे समर्थ तुकोबा आहे. जरा माग बघा ना बघा तिथे येऊन बसलेत हो मंडळी कुठं आलेत ते तुकोबा हेच आहेत ते हेच आहेत करा सेवा ज्ञानेश्वर पण या कलियुगातले जिवंत तुकोबा पाहिजेत का तुम्हाला पाहिजेत जिवंत तुकोबा पाहिजेत. मग उद्या सकाळी 7 लाख संध्याकाळी 7 लाख कीर्तनाला या तुम्हाला जिवंत तुकोबा दिसणार. उद्या जे कीर्तनकार येणार आहेत ते गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत ते म्हणजे सध्या संप्रदायातले मूर्तिमंत तुकोबा आहे ध्यानात ठेवा. उद्या कीर्तन ऐकायला नका येऊ तुम्ही 7 वाजता महाराज मी बोलायला जरा धाडसाना उद्या कीर्तनाला तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चाल फक्त त्यांना डोळ्यानं बघायला या. तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा गायली
त्याच्या वर्षात त्याला भजन ठेवायचोगे आहेत का नाही? माझं म्हणणं तुम्ही एवढे ताला स्वरात गाता आणि